नमस्कार मित्रांनो, साईदेवा रिअल इस्टेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही रिव्हर टच माउंटन स्पेसला 1 एकरचा ॲग्रिकल्चर लँड घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, हे खूप मोठं रिव्हर आहे. हा रिव्हर बघा, हा रिव्हर मुरबाड तालुक्यातील धसई एक प्रॉपर मोठं मार्केट आहे. त्या मार्केटचं जो गाव आहे धसई, तिथलं हा रिव्हर आहे आणि त्याचा हा बॅकवॉटर आहे. तर आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहोत त्या प्लॉटपासून या रिव्हरचं डिस्टन्स फक्त 2 शेतं एवढं आहे आणि त्यानंतर रिव्हर प्रॉपर या जागेला टच होतं. तर हा रिव्हर आहे आणि हा रिव्हर स्पेसला 1 एकरचा लँड ॲग्रिकल्चर आपण बघतो आहे. तसंच माउंटन तुम्हाला जर बघायचं झालं याचा व्ह्यू, तर याला चारही साईडने सह्याद्रीची पर्वतरांग एल शेपमध्ये मिळती आहे. हे बघा, जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे, हा माउंटनचा स्पेस आहे. या ठिकाणी जो 1 एकर लँड आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये हे बघा, हा समोरचा व्ह्यू आहे, हा डोणीदाराचा व्ह्यू आहे. इकडनं हा ही पूर्ण सह्याद्री आहे. हे वॉटरफेल्स ज्या चालू आहेत पावसाळी आपण बघू शकतो, या सुंदर या जागेतनं हे दिसत आहेत. बाजूचं हे पॉली हाऊस आहे. हा मोठा कन्स्ट्रक्शन जी बिल्डिंग या ह्याच रस्त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर या ओनरचं यामध्ये मचान जी बनवलेली आहे, तर तो हा व्ह्यू आहे. आणि या 1 एकर म्हणजे हा टोटल प्लॉट जो हा 60 गुंठ्याचा आहे. याचा मेन गेट हा आहे, हा याचा मेन गेट आहे आणि पुढून याला 15 फुटाचा रस्ता आहे. पूर्णपणे RMC काँक्रीट हा रस्ता. आता सध्या खडीमाती आहे पण RMC काँक्रीट मंजूर आहे. ही इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. इकडनं ही 20 गुंठे सोडून या बाजूंची इथनं या जागेचा फ्रंटेज चालू होतो. ती संपूर्ण ही जागा या ठिकाणशी आपण बघतो आहे. जागेमध्ये फणस या फणसाची लागवड करण्यात आलेली आहे. सुंदर प्रकारे ठिबक सिंचन करून या पूर्ण असं फणसाचं लागवड केलेली आहे आणि ती पण प्लांटेशन प्रॉपर करून केलेली आहे. सुंदर व्ह्यू आहे. मागच्या साईडला सुद्धा याच्या रिव्हर आहे. ते नदीचं पात्र आहे, तेही तुम्हाला दाखवतो. दोन्ही साईडला रिव्हर टच आणि रोड टचचा हा स्पेस असलेला ॲग्रिकल्चर लँड आहे. मागच्या साईडचं जे रिव्हर आपण बघतोय, ही मागची साईड आहे बघा, हा मागच्या साईडचा रिव्हर आहे. हाच रिव्हर्स पुढे जाऊन त्या धरणामध्ये जाऊन मिळतोय. हा रिव्हर आहे. इथनंही आपण हे माउंटनचा व्ह्यू पाहू शकतो आणि ही व्हॅली आहे. ही बारमाही अशी हिरवीच असते, नदीचं पाणी इकडे असल्यामुळे. आणि हा मोठा रिव्हर आहे. ही जी बॅकवॉटर जातं तो इकडे मिळतो या रिव्हरमध्ये. तर असा हा संपूर्ण ॲग्रिकल्चर लँड आहे आणि मिनी फार्म हाऊस आहे. तर हा 40 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर लँड आहे. मी याच्यामध्ये झाडाचं लागवड आहे, कंपाऊंड केलेली आहे. पाण्याच्या लाईन ही बघा, ड्रेनेज लाईन जी धरणामधून आणलेली आहे, जे त्या प्रत्येक प्लॉट्सला वॉल पण दिलेले आहेत. आणि इकडनं हा 20 गुंठ्याचा वेगळा लँड आहे. तर याच्या वरतून आपण व्ह्यूज बघू शकतो. हा रिव्हर आहे, हा बॅकचा रिव्हर आहे. हा समोरचा इंटरफेस आहे. हे छोटं चित्र बनवण्यात आलेलं आहे. हे पुढे पॉली हाऊस आहे. हे पॉली हाऊस आहे आणि कन्स्ट्रक्शन आहे. अशी मिळून ह्या लोकेशनला ही 1 एकर ॲग्रिकल्चर लँड रेडी फार्म हाऊस आहे. फक्त याच्यामध्ये बंगलोज तुम्हाला बनवायला लागणार आहे. याचा रेट 1,10,000 रुपये गुंठा पोर्ट केलेला आहे. निगोशिएबल होईल. संपूर्ण क्षेत्र आपण बघू शकतो. पूर्ण टायटल क्लिअर, सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे. सर्वे वगैरे करून कंपाऊंड करून ठेवलेली. मुरबाडपासनं 25 किलोमीटर अंतरावर आणि विलेज एरिया
डांबर रोड, टार रोड जे शासनाने बनवलेले त्या रोडला टच प्रॉपर्टी आहे. तर हे आपण हिला व्हिजिट करू शकता. आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून, आमचं जे मोबाईल क्रमांक आहे त्यावर संपर्क साधून याला व्हिजिट करू शकता. धन्यवाद.